मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद पुन्हा चिघळण्याचा प्रयत्न काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात, फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही तर अख्खी मुंबई थांबेल असं वादग्रस्त विधान संजय निरुपम यांनी नागपुरात केलं. उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. एकीकडे उत्तर भारतीयांचा मुद्दा ऐरणीवर आला असताना मुंबईतल्या फेरीवाल्यांना 10,000 हक्काच्या जागा मिळणार आहेत. लॉटरी पद्धतीने परवानाधारक फेरीवाल्यांना जागांचं वाटप करण्यात आलंय. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात 10,000 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या 10,000 जागा पश्चिम उपनगरात कांदिवली ते दहिसर आणि पूर्व उपनगरात चेंबूरमध्येही असतील. विधानसभा निवडणुकीत आपलेच सरकार पुन्हा एकदा निवडून येईल, आपणच मुख्यमंत्री होऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्यातील 17व्या अटल आरोग्य शिबिराचं आयोजन लातूरमध्ये करण्यात आलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी लातूरला 200 खाटांचं जिल्हा शासकीय रुग्णालयाला परवानगी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 टप्पे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर 3रा टप्प्याचा निधी देऊ असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. समविचारी पक्षांच्या मतविभाजनामुळे भाजप सरकार सत्तेत आलं. आता सर्व समविचारी पक्षांची मोड बांधून भाजपला पराभूत करण्यासाठी सज्ज आहोत, मात्र समविचारी पक्षांनीही भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्याचा प्रयत्न करू नये अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाव न घेता भारिप बहुजन महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाच्या मालेगावमधल्या जनसंघर्ष यात्रेतल्या जाहीर सभेत ते बोलत होते. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या बैठकीत विरोध झालाय. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा असा सूर या बैठकीत एका गटाकडून उमटला. तर एका गटानं खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तर खुद्द उदयनराजे सुद्धा साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र शरद पवारच या संदर्भात निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत लोकसभेसाठी एक जागा वाढवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. मुंबईत सध्या काँग्रेस लोकसभेच्या 5 आणि राष्ट्रवादीकडे 1 जागा लढवत आहे. राष्ट्रवादीकडे लोकसभेचा ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आहे, मात्र आता मुंबईत आणखी 1 जागा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या बैठकीतून करण्यात आली आहे. उत्तर पश्चिम मुंबई किंवा उत्तर मध्य मुंबई यापैकी 1 जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. 2014 साली उत्तर पश्चिम मतदारसंघातून गुरुदास कामत तर उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. नवी मुंबईत वाशीजवळ नादुरुस्त अवस्थेत असलेला पादचारी पूल हटवताना क्रेन उलटल्यानं मुंबईकडे येणारी आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन ही वाहतूक कोंडी सोडवली आणि वाहतूक पूर्वपदावर आणली. अभिनेता नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं आता पोलीस तक्रारीचं हत्यारूप असलंय. या पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांची 12 वाजता आज दुपारी होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. आरोप खोटे असल्याचं नाना पाटेकर यांनी यापूर्वी सांगितलंय. 2008 साली हॉर्न ओके चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केलाय. तर अभिनेत्री कंगनानं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय. कंगनानं आता क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय. याशिवाय विकास बहल यांच्यावर एका महिलेनंही लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या महिलेला आपण पाठिंबा दिल्यानं विकास बहल आपल्याशी त्यांनी बोलणं सोडल्याचं तिनं सांगितलं. अशा घटना या केवळ वृत्तपत्रातील आणि चंदेरी दुनियेतल्या कुचाळक्या ठरू नयेत असंही कंगना म्हणाली आहे. अमरावती शहरातील वलगाव या गावात एका 20 वर्षाच्या तरुणानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. अब्दुल शाहरुख असं या तरुणाचं नाव आहे. 2.5 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली. 2 वर्ष झाली तरी अद्याप गुन्हेगारांना अटक झालेली नाही. पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत अब्दुल शाहरुख यानं टाकीवर चढत आंदोलन केलं. जोपर्यंत पालकमंत्री या प्रकरणाची दखल घेणार नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा पवित्रा त्यानं घेतला आहे.
दारूबंदीबाबत ग्रामसभेमध्ये वेळोवेळी ठराव करूनही गावातील दारूबंदी होत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहिवत या गावातील ग्रामस्थांनी गांधी जयंतीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. गावात देशी तसंच विदेशी दारू सर्रासपणे विक्री होत असल्यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्ककडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे उपोषण करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी मुंबई महापालिकेनं रामबाण उपाय शोधला आहे. 1 नोव्हेंबर पासून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन बायोमेट्रिक हजेरीला जोडण्यात येणार आहे. यापुढे पालिकेतील कर्मचाऱ्यांचं वेतन त्यांच्या उपस्थितीनुसारच काढण्यात येणार आहे, त्यामुळे 1 तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतन कपात करण्यात येणार आहे. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लागेल आणि कामाचा उरक वाढेल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. अमरावती शहरातील वलगाव या गावात एका 30 वर्षाच्या तरुणानं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. अब्दुल शाहरुख असं या तरुणाचं नाव आहे. 2.5 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या झाली होती. 2 वर्ष झाली तरी अद्याप गुन्हेगारांना अटक झालेली नाही. पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत अब्दुल शाहरुख यानं टाकीवर चढत आंदोलन केलंय. जोपर्यंत पालकमंत्री या प्रकरणाची दखल घेत नाहीत तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून उतरणार नाही असा पवित्रा त्यानं घेतलाय. तुमचा स्मार्टफोन वाटतो तितका सुरक्षित नाहीये. गेल्याच आठवड्यात भारतातील मोबाईलमध्ये ओनमी या नावाच्या एका मॅलवेअरनं घुसखोरी केली आहे. या ऍप्लिकेशनमुळे तुमच्या स्मार्टफोनद्वारे होणाऱ्या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती दुसऱ्याला जशीच्या तशी मिळू शकते. ओनमी या ऍप्लिकेशनचा सर्वाधिक दुष्परिणाम व्हॉट्सअप आणि इतर खासगी चॅट ऍप्लिकेशनवर होतो. स्मार्टफोन वापर करणाऱ्यांनी पाठवलेले संदेश, छायाचित्र, व्हिडिओ सगळं काही ओनमी ऍप गायब करतं. पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या धोकादायक जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत केवळ 1,310 अधिकृत जाहिरात फलक आहेत. प्रत्यक्षात मात्र मुंबईत हजारोंच्या संख्येनं अनधिकृत जाहिरात फलक आहेत. महापालिकेनं गेल्या वर्षात 7,110 अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वात जास्त 3,236 जाहिरात फलक हे राजकीय पक्षांचे आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मंटेना आणि विक्रमादित्य मोटवानी या चौघांनी एकत्र येऊन स्थापन केलेली 7 वर्ष जुनी फॅन्टम कंपनी बंद करत असल्याची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केली आहे. मात्र ही कंपनी अचानक बंद करण्यामागे लैंगिक अत्याचारांचं कारण असल्याचं बोललं जात आहे. अभिनेत्री कंगना रनौतच्या क्वीन सिनेमाचे दिग्दर्शक विकास बहल यांनी अश्लील कृत्य केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिनं हा गौप्यस्फोट केला आहे. परभणी जिल्ह्यातील बुक्तरवाडीच्या सरपंच आणि ग्रामसेवकानं जुनीच कामं 14व्या वित्त आयोगातून केल्याचं दाखवून तब्बल 19 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. या भ्रष्टाचाराचे पुरावे जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे सादर करून सरपंच आणि ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. राजकीय सुडापोटी विरोधक आरोप करत असल्याचं सरपंचांनी सांगितलंय. परीक्षेत नक्कल करणं चुकीचं आहे हे सांगणं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणं नव्हे असा निकाल औरंगाबाद खंडपीठानं एका खटल्यात दिलाय. प्राचार्यांसह शिक्षकावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. 10 एप्रिल 2018 औरंगाबादच्या MIT महाविद्यालयात परीक्षेच्या वेळी नक्कल करताना सचिन वाघ या नावाच्या मुलाला पकडलं होतं आणि त्यामुळे त्यानं 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणात सचिनची आई आणि वडील यांनी शिक्षकांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. यवतमाळच्या राळेगाव जंगलात सुरू असलेल्या नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात नेमबाज नवाब शाफत अली खान पुन्हा सक्रिय झालेत. मिशन T1 सुरू होऊन 26 दिवस लुटले तरी अद्याप नरभक्षक वाघीण आणि तिच्या 2 बछड्यांचा ठावठिकाणा वनविभागाला लागलेला नाही, त्यामुळे आता शाफत अली खान यांना पाचारण करण्याचा निर्णय वनविभागानं घेतला आहे. यवतमाळच्या मिशन T1 या मोहिमेबाबत समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघिणीच्या क्षेत्रावर अतिक्रमण झाल्यानं ती आक्रमक झाल्याचं मत आमटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलंय. वन्यजीव सप्ताहात एखादी वाघीण जीवानीशी मारणं गैर असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. पत्रकाच्या सुरुवातीला त्यांनी वाघीण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानं वाघीण शोधणं सहज शक्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी इथे उदरणी रोडवर व्याघ्र दर्शन झालंय. परिसरात वाघ आल्यापासून येथील शेतकरी सोथावलाय. वाघानं रानडुक्कर, रोही, नीलगाईचा फडशा पाडल्यानं पिकांचं नुकसान टळलंय. विशेष म्हणजे हा वाघ मागील 6 महिन्यांपासून इथे ठाण मांडून आहे. मात्र ग्रामस्थांनी याची वाच्यता केली नाही. मात्र काही शिक्षकांना वाघ दिसल्यावर त्यांनी त्याचं चित्रीकरण केलं, त्यामुळे सगळ्यांना आता वाघ आल्याचं कळलंय.
माळशिरस तालुक्यातील कळंबवाडी आणि कुसमोड या गावात लाळ्या खुरकत या रोगानं 100+ अधिक दुधाळ जनावरं दगावली आहेत. जनावरं अचानक दगावत असल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. आणखी अनेक जनावरांना या रोगानं ग्रासल्यानं गोपालक चांगलेच धास्तावलेत. हा साथीचा आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप त्यांना यात यश आलेलं नाही. लोकलमधील स्टंटबाजी जीवघेणी आहे हे माहीत असूनही असे प्रकार थांबत नाहीयेत. हार्बर मार्गावर ही स्टंटबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या स्टंटबाजीचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय. चेंबूर स्थानक येथे लोकलमध्ये लटकत कारनामे करणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे स्टंट करणाऱ्यांवर रेल्वे पोलीस सतत कारवाई करत असतात, मात्र आणखी कठोर कारवाई अशा तरुणांवर केली जावी जेणेकरून असे प्रकार करण्यास कोणी धजावणार नाही. कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्ग सध्या चर्सी, गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अड्डा झालाय. या भुयारी मार्गात प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळते. या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. कुर्ल्यातील जनतेला पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी हा भुयारी मार्ग फायदेशीर असला तरी गर्दुल्ल्यांमुळे नागरिक या भुयारी मार्गातून येण्याचं टाळतात. त्यामुळेच महानगरपालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर प्रहार संघटनेनं टोल बंद आंदोलन केलं. सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे गेल्या महिन्याभरात 14 अपघात झालेत. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. हे लक्षात घेऊन प्रहार संघटनेनं अचानक टोल बंद आंदोलन केलं. जवळजवळ 2 तास टोल बंद केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. मात्र याच दरम्यान अनेक वाहनधारकांना विना टोल जाण्याची मुभा प्रहार संघटनेनं दिली. जळगावमधील 103 वर्ष जुना झालेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम प्रस्तावित आहे. या पुलाचं काम 8 ते 10 वर्षांपूर्वी तयार केल्या गेलेल्या आराखड्यानुसार व्हावं अशी मागणी शिवाजी नगरवासियांनी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता तसंच स्थानिक नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर भागात नागरिकांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वाक्षरी मोहीम राबवली. प्रशासन टी आकाराचा रस्ता करून या पुलाचं काम करण्याच्या तयारीत आहे, तर वाय आकाराचा रस्ता करून हा पूल उभा केला जावा अशी मागणी स्थानिक करतायत. दुसरीतल्या चिमुरड्यानं अभ्यास केला नाही म्हणून एका संतापलेल्या शिक्षिकेनं मारहाण करत मुलाला शौचालयात कोंडल्याचा प्रकार मुरबाडमध्ये घडलाय. पीडित मुलाच्या वडिलांनीच या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर या गोष्टीला वाचा फुटली आहे. सार्थक खुमणे हा पीडित विद्यार्थी मुरबाडच्या निर्मला तोंडलीकर विद्यालयात दुसरीत शिकतो. सुचिता पाटील या त्याच्या मराठीच्या शिक्षिकेनं फळ्यावरचा अभ्यास वहीत उतरवून घ्यायला सांगितला, मात्र सार्थकनं अभ्यास लिहिला नाही म्हणून रागाच्या भरात मारहाण करून त्याला शाळेच्या शौचालयात डांबून ठेवलं. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी एका ग्रामस्थ तरुणीची हत्या केली आहे. भामरागड तालुक्यातल्या परायनार इथे ही घटना घडली आहे. याच तालुक्यातील इरपनार गावची मूळ रहिवासी असलेली 25 वर्षीय बेबी मडावी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होती. शनिवारी पायरनार चौरस्त्यावर तिचा मृतदेह आढळला. यासोबत नक्षल पत्रकं होती. ही तरुणी पोलीस भरतीत सहभागी झाली होती. ती पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. ठाण्यातील शेख कुटुंबाचं विश्वास संपादन करून त्यांच्या 2 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या महिलेला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. मुलीचं अपहरण झाल्यानंतर 24 तासांच्या आत 24 पोलीस अधिकारी आणि 230 पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक या महिलेला शोधण्यासाठी निघाली. पोलिसांनी अखेर या महिलेला अटक केली. सुनीता उर्फ अंजली दादाराव जाधव असं या 33 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात आत्महत्या करत असल्याचं नाटक करणाऱ्या सुनीताला बटुल शेख यांनी त्यांच्या घरात आसरा दिला. मात्र या विश्वासाचा सुनीता गैरफायदा घेत घरातल्या शिमुकलीचं तिनं अपहरण केलं होतं. नागपुरात एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्रँकलिन डेनियल असं पतीचं तर स्टेला डेनियल पत्नीचं नाव आहे. स्टेला या निवृत्त डॉक्टर होत्या. त्यांच्या 2 मुली विवाहित असून त्यापैकी 1 विदेशात तर 1 नागपुरात राहते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी त्यांना आवाज दिला, मात्र त्यातून कोणताही प्रतिसाद न आल्यानं पोलिसांना माहिती देण्यात आली. स्टेलाचा मृत्यू झाला होता, तर फ्रँकलिन यांना शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र शनिवारी त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आंबिवलीत घडली आहे. अंजुम अब्बास सय्यद असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती 12वीत शिकत होती. आईवडिलांकडे या विद्यार्थिनीनं मोबाईल विकत घेण्याचा हट्ट केला, मात्र परिस्थिती बेताची असल्यानं आईवडिलांनी असमर्थता दर्शवली. मात्र याच नैराश्यातून या विद्यार्थिनीनं राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
पंढरपूर तालुक्यातल्या मंगळवेढ्याच्या सलगरमध्ये वडिलांनीच खून केलेल्या अनुराधा बिराजदार हिनं 4-5 वर्षांपूर्वी सालगड्याचा मुलगा असलेल्या श्रीशैल चेन्नप्पा बिराजदार यांच्याशी विवाह केला होता. 1 ऑक्टोबरला नोंदणीकृत विवाह केला होता. त्यांच्यासोबतचं छायाचित्र आणि विवाह प्रमाणपत्र Zee24 मिळालं आहे. मुलीनं विवाह केल्याचं समजल्यानंतर विठ्ठल बिराजदार यांनी सालगड्याच्या मुलाशी प्रेम केल्याचा राग मनात ठेवून मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं रात्रीच शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. मुंबईतल्या साकीनाका भागात सत्यनारायण नगर येथील नाल्याला रविवारी संध्याकाळी 5 सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 बंबांच्या सहाय्यानं तासाभरात ही आग आटोक्यात आणली. नाल्यात असलेल्या कचऱ्याला ही आग लागली होती. मुंबई ते नागपूर दुरंतो एक्सप्रेसमधील एका व्यक्तीकडून नागपूर रेल्वे पोलिसांनी 4.5 किलो सोनं आणि प्लॅटिनमचे दागिने जप्त केलेत. नागपूर रेल्वे स्टेशनवर मुंबई येथून येणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत जम्मू काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज निवडणूक होतीये. 13 वर्षानंतर 598 प्रभागांमध्ये या निवडणुका होणार आहेत. आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 4 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. या 598 पैकी 350 प्रभागांमध्ये भाजप निवडणूक लढतीये. आतापर्यंत भाजपचे 74 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर 177 प्रभागांमध्ये एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही आहे. आजपासून सुरू होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. चुकीचा मार्ग स्वीकारलेल्या तरुणाईच्या हाती लवकरच दगडाऐवजी चेंडू दिसेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं निवडणुका जिंकत डाव्यांची 8 वर्षांची सत्ता खालसा केली आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये अभाविपनं हैदराबाद विद्यापीठात एकही जागा जिंकली नव्हती. अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, संयुक्त लोकशाही आघाडी आणि भारतीय विद्यार्थी संघटनांमध्ये ही निवडणूक रंगली होती. भारतीय संघानं सिमरन सिंगच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट खेळ करत 19 वर्षांखालील आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय संघानं 6व्यांदा हा चषक पटकावलाय. अंतिम सामन्यात भारताच्या 19 वर्षांखालील संघानं श्रीलंकेसमोर 305 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान श्रीलंकेच्या संघाला पेलता आलं नाही. त्यांचा संघ 160 धावांमध्येच माघारी परतला. भारताच्या क्रिकेट संघानं बांगलादेशला नमवत आशिया चषकावर नुकतंच नाव कोरलं होतं. नाट्यवर्तुळाचं लक्ष लागलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नटराज पॅनलनं विजयावर आपली एखादी मोहर उमटवली आहे. पॅनलचे सर्व 19 उमेदवार निवडून आले. रंगधर्मी, नटराज आणि लोकमान्य अशी 3 पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. पण खरी लढत होती ती रंगधर्मी आणि नटराज या पॅनलमध्ये. निवडणुकीदरम्यान ही चर्चा ऐकायला मिळत होती. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत नटराज पॅनलनंच आघाडी घेतली होती.